लाचखोर सोलापूर राष्ट्रीय महामार्गात बाधित झालेल्या पाईपलाईनची मंजूर रक्कम देण्यासाठी सात हजार लाच विकल्याप्रकरणी आरोपी तथा तलाठी सूरज रंगनाथ नळे आणि झिरो कर्मचारी पंकज चव्हाण या दोघांचा जामीन अर्ज पंढरपूर जिल्हा सत्र न्यायालयाचे न्यायाधीश लंबे यांनी फेटाळलाय आरोपीला प्रथमतः चार दिवसांची आणि द्वितीय वेळेस एक दिवसाची अशी पाच दिवसांची पोलीस कोठडी न्यायालयानं दिली होती त्याची मुदत संपल्यानंतर न्यायालयानं चौदा दिवसाची न्यायालयीन कोठडी दिल्यानं त्याची मुदत संपल्यानं तलाठी आरोपी आणि झिरो कर्मचारी या दोघांनी जामीनासाठी अर्ज दाखल केलेला होता सरकार पक्षाच्या वतीने ऍडव्होकेट सारंग बांगीकर यांनी आरोपी हा पैसे घेऊन फरार झालेला होता तसंच जामीन मिळाल्यावर दबाव आणण्याची शक्यता असल्यानं त्याचा जामीन मंजूर करू नये तसंच अधिकारी पोलीस निरीक्षक महाडिक यांनीही तपास भक्कम पद्धतीनं करून न्यायालयापुढे सबळ पुरावे मांडल्यामुळे सरकारी वकील आणि तपास अधिकारी तसंच फिर्यादीचे वकील ॲडव्होकेट दीपक माने ॲडव्होकेट सुहास कदम ॲडव्होकेट विजय बेनगुंडे ॲडव्होकेट सुमित साळुंके ॲडव्होकेट शक्तिमान माने ॲडव्होकेट अमोल औताडे यांनी बाजू मांडल्यानं दोन्ही आरोपींचा जामीन अर्ज फेटाळून लावला आरोपीच्या वतीनं ॲडव्होकेट निलेश जोशी यांनी काम पाहिलं